कोरोना आणि महापुरामुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. आता अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय, हे थांबवावं अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून सांगली आणि मिरजेतील हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छता आणि सोयीचा अभाव असल्याच्या कारणावरून नोटीस पाठवण्यात येत आहेत. त्यानंतर वैतागलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली आणि वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारी मांडल्या. अगोदर कोरोना आणि महापुरामुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत, त्यामध्ये शासकीय यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी मांडली आहे. यावेळी जयश्रीताई पाटील यांनी पालकमंत्री सुरेश खाडे आणि सहाय्यक आयुक्तांची फोनवरून चर्चा केली. हॉटेल व्यावसायिकांच्या आर्थिक घुसमटीची माहिती देऊन वारंवार होणारा त्रास थांबवावा अशी विनंती केली. यावर पालकमंत्री आणि सहाय्यक आयुक्त यांनी भविष्यात हॉटेल व्यावसायिकांना कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन दिलं. जयश्रीताई पाटील यांनी आपल्या त्रासाबद्दल शासकीय यंत्रणा आणि पालकमंत्र्यांशी चर्चा केल्याबद्दल खाद्यपेय विक्रेता चालक मालक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.